नांदेड जिल्ह्यात कारने जाणारा 1,66,208 रुपयांचा गुटखा उदगीरात पकडण्यात आला. उदगीर ग्रामीण पोलिसांनी केला गुटखा व कार जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा. कर्नाटक राज्यातून उदगीर मार्गाने नांदेड जिल्ह्यात जाणारा 1,66,208 रुपयांचा गुटखा व स्विफ्ट डिझायर कार उदगीर शहरातील बिदर रोड कमानीजवळ पकडला. या प्रकरणी सोमवारी 12 ऑगस्ट पहाटे 4 सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 सुमारास शहरातील बिदर ते उदगीर जाणाऱ्या रोडवर कमानीजवळ मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कंपनीची कार क्रमांक 04 AF FR 9055 जीची किंमत अंदाजे 3,50,000 व महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखूजन्य गुटखा 1,66,208 रुपयांचा व कार असे एकूण 5,16,208 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीररित्या वाहतूक करून महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला व तंबाखूजन्य गुटखा विक्रीसाठी जवळपास बाळगून अन्न सुरक्षा आयुक्त व अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या लोकसेवकांनी जनहितार्थ काढलेला आदेश अधिसूचना क्रमांक आसुमा 496/7 दिनांक 18 जुलै रोज 2023 याची माहिती असून सुद्धा त्याची अवज्ञा करून उल्लंघन केले व गुन्हा केला आहे. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल राम विश्वंभर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा 452/2024 कलम 123, 274, 275, 223 भारतीय न्याय संहिता 2023 नुसार माधव गणपती अभंगे मारुती दिगंबर अभंगे दोघेही राहणार मंगनाळी पोस्ट पेटवडज तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे हे करीत आहेत.